ब्रेकनंतर बघूयात. ऊर्जा मंत्रींच्या ग्राहक मेळाव्यासाठी चोरीची वीज वापरल्याचं समोर आलंय. नाशिकच्या इच्छामणी कार्यालयात सुरू असलेल्या ग्राहक मेळाव्यात हा प्रकार समोर आला. थेट विजेच्या खांबावरून कार्यक्रमाच्या ठिकाणी वीज कनेक्शन घेतल्याचं दिसून आलं आणि या कार्यक्रमाला ऊर्जा मंत्र्यांसह सर्व भाजप आमदार भाजप पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. पण ही चोरीची वीज नसून विजेच्या खांबावरून इमर्जन्सीसाठी कनेक्शन केल्याचं वीज वितरण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नाशिकच्या इच्छामणी कार्यालयात वीज मंडळाकडनं वीज मंत्र्यांकडनं ग्राहकांचा मेळावा घेतला जातो आहे. मात्र याच मेळाव्यात वीज चोरीचा जो प्रकार आहे तो आपल्याला समोर आलेला आहे. आपण बघू शकतो या ज्या वायरिंग्स आहेत या थेट पोलवर गेलेल्या आहेत. तेथून ही जी वीज आहे ती ऊर्जा मंत्र्यांच्या कार्यक्रमापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. त्या ठिकाणची जे स्पीकर असतील, LCD असतील, स्क्रीन असतील किंवा इतर जे पंखे असतील हे सर्व चोरीच्या वीजवर सुरू आहे असे एकंदर दिसून येते. त्यामुळे एकीकडे ऊर्जामंत्री आपल्या भाषणामध्ये शेतकऱ्यांवर जे शेतकऱ्यांची जी थकबाकी आहे त्यावर बोलताना दिसून येत आहेत. मात्र दुसरीकडे आपण दुसरीकडे वीज चोरीचा जो प्रकार आहे तो दिसून येतो आहे. आपण बघू शकतो ही जी वायरिंग आहे ती थेट त्या सॉकेटपर्यंत जाऊन पोहोचली आहे ज्या ठिकाणी ऊर्जामंत्र्यांचा जो कार्यक्रम आहे तो सुरू आहे आणि त्यामधनंच थेट सप्लाय जो आहे हा कार्यक्रमाला होताना दिसून येते. यावरूनच या कार्यक्रमामध्ये जी वीज वापरली जाते ती चोरीचा आहे असं म्हटलं जाऊ शकतं. हेमंत बागुलसह कपिल भास्कर, IBN लोकमत, नाशिक.